तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा भक्तजनांचे विघ्नेवारी भक्तजनांचे विघ्नेवारी या परशकरी सगजानन महाराज नई सगजानन महाराज जाते चरणी लाई माथा गिया पर सकरी सिंदूर चमी बहु प्रिय जाला सिंदूर चमी बहु प्रिय जाला दुर्वांसा शोभला तुरा दुर्वांसा शोभला माता जणित मुकुट पूर्ण धरोनिया परश करी धरोनिया परश करी नागयो मंत भावे पूजा करी तुका भावे पूजा करी तुका भावे पूजा करी रोनिया परश करी निया परश करी भक्त जनांजे विघ्ने हारी भक्त जनांजे विघ्ने वारी धरुनिया परश करी विठ्ठला Come on.
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई मंगलमूर्ती मोरया धरोनिया फरश करी धरोनिया फरश करी भक्त जनांचे विघ्ने वारी ऐसा गजानन महाराजा त्याचे चरणी लाहो माझा शेंदुर शमी बहुप्रिय जाला तुरा दुर्वांचा शोभला धरोनिया फरश करी भक्त जनांची विघ्ने वारी उंदिरासे जयाचे वाहन माथा जडित मुकुट पूर्ण धरोनिया फरश करी भक्तजनांचे विघ्ने वारी नागयज्ञोपवितरुळे शुभ्रवस्त्र शोभत साजिरे धरोनिया फरश करी भक्तजनांची विघ्ने वारी भावमोदक हारा भरी तुका भावे पूजा करी धरोनिया फरश करी भक्तजनांचे विघ्ने वारी ठाला विठाला श्रीराम शरणं समस्त जगदां रामं विना का गति रामेन प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्रस्य दिकाल भीम भुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगदां वेदात्ममूर्तिं विभुं पश्याचोनिजटा विनाशदिजां कृत्वा अवतारं प्रभु हतवा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वंदेहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजं राजाधिराज रामचंद्र भगवान की जय सजयति सुंदरवदनो देवो यत्पादपंकजं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां मंगलमूर्ति मोरया। आज गणेश जन्मदिवस माघ मासातल्या शुक्ल चतुर्थीला भगवंताचं प्रागट्य झालं। प्रस्तुत जन्मोत्सवानिमित्त घेतलेल्या अभंगात तुकाराम महाराजांचा अभंग असून महाराज धरोनिया फरश करी भक्तजनांची विघ्ने वारी भगवान गणपतीचं स्वरूप आपल्या समोर प्रकट करतायत की भगवंताने कसं फरश हातात घेतलेला आहे। तर तो फरश का घेतलेला आहे तर भक्तजनांचे विघ्नेवारी भक्तजनांचं विघ्नांचा नाश करण्यासाठी। ऐसा गजानन महाराज त्याचे चरणी लाहो माथा भगवान गजानन असे राजाधिराज आहेत की त्यांच्या चरणी तुकाराम महाराज म्हणतात की मी नतमस्तक आहे। शेंदुर शमी बहुप्रिय जाला ज्या देवाला शेंदूर शमी खूप प्रिय आहेत तुरवा दुर्वांचा शोभला भगवंताच्या माथ्यावर दुर्वा आहेत नागयज्ञो पवित्रुळे नागाचं यज्ञोपवीत घातलेलं आहे शुभ्र वस्त्र शोभत साजिरे पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे भाव मोदक हारा भरी जो मोदक आहे तो भावाने ठेवलेला हवा
तुका भावे पूजा करी। तुकाराम महाराज म्हणतात की मी स्वतः भावाने पूजा करतो। धरो निया फरश करी। साधारणपणे गणेश प्रागट्या बहुत जनांमध्ये काहीतरी गोंधळ निर्माण झालेला असतो, किंवा भाद्रपदातल्या चतुर्थीला पण गणेश जन्म असतो, माघातल्या चतुर्थीला सुद्धा गणेश जन्म असतो। तर हे असं का? मग भगवंताचं दोन दोनदा प्रागट्य झालं का पुराणात काही वेगवेगळे मतभिन्नता आहे? आपल्याला साधारणपणे माहिती असलेला असा विषय की आईसाहेब पार्वती स्नानाला जात असताना नंदी महाराजांना द्वारावर रक्षक म्हणून ठेवलेलं आहे। नंदींना द्वारावर रक्षक ठेवलेलं आहे आणि भगवान शिव घरात प्रवेश करतात तर नंदी हे भगवंताला अडवू शकत नाही। भगवंत सरळ आत येतात। भगवंत आत आल्यावर आईसाहेबांना वाईट वाटतं की मी नंदीला बाहेर ठेवलं होतं, त्याने कोणालाच प्रवेश द्यायला नाही सांगितलं होतं, भगवान आले कसे? असा त्यांच्या पार्वतींच्या मनात प्रश्न निर्माण होतो। म्हणून पार्वती आईसाहेब आपल्या मळातून एक मूर्ती निर्माण करतात, त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकतात आणि मग गणेशांना रक्षक म्हणून ठेवतात। मग आपल्या मनात प्रश्न येतो की भगवान गणेशांना रक्षक म्हणून पार्वतीने ठेवलं, मग हे त्रिकालाबाधित महादेवांना हे कळू नये का? त्रिकालाबाधित जे त्रिकालाचं ज्ञान ठेवतात त्या महादेवांना हे कळू नये का की बाबा पार्वतीने रक्षक म्हणून ठेवलेला आहे? बरं ठीक आहे, रक्षक म्हणून ठेवला तर भगवंताच्या शक्तीपुढे गणेशाची शक्ती चालणार नव्हती, म्हणून बांधून ठेवायचा, शिरच्छेद का केला? आपल्या मनात येणाऱ्या शंका मी निर्माण करतोय आणि त्याच्यातून तुम्हाला एक एक उत्तर देत जातो। मग शिरच्छेद का केला? बरं, शिरच्छेद केल्याबरोबर मग तेच मस्तक पुन्हा ठेवून पुन्हा लेपन करून पुन्हा त्याच्यात प्राण फुंकायला काय हरकत होती? मग गजाचंच हत्तीचंच मुख का लावलं? हत्तीचं मुख का लावलं? मग हत्तीचं मुख लावलं तर हत्तीची बुद्धी, कारण मेंदू ट्रान्सप्लांट झालेला नव्हता, मग हत्तीची बुद्धी कशी आणि मनुष्याची बुद्धी कशी, याच्यात फरक काय पडला? बरं, हे भाद्रपद चतुर्थीला समजा झालं असेल तर मग माघातल्या चतुर्थीचा जन्माचं काय निमित्त? साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा हा प्रश्न आहे। आपण अध्यात्मशास्त्राबद्दल बोलत आहोत, म्हणजे एक शब्द असतो त्याचे अनेक अर्थ निघतात, पण त्या शब्दाचा अर्थ तत्पूर्वी केलेल्या विधानानुसार ठरत असतो। त्या शब्दा मी तुम्हाला समजून असं सांगतोय की एखादा शब्द आहे, आता तुम्ही साधारणपणे शब्द घ्या सेल, आता सेल या शब्दाचा अर्थ काय घ्याल तुम्ही? जर जीवशास्त्राबद्दल सांगत असाल, जर जीवशास्त्राबद्दल आख्यान चालू असेल तर सेल या शब्दाचा अर्थ तुम्ही पेशी घ्याल। जर अर्थशास्त्राचं आख्यान चालू असेल, अर्थशास्त्राबद्दल विवरण चालू असेल तर सेल या शब्दाचा अर्थ तुम्ही विक्री घ्याल। जर इलेक्ट्रॉनिकचा पिरियड चालू असेल तर तुम्ही सेल या शब्दाचा अर्थ बॅटरी घ्याल। पण जर आपण चर्चा करत आहोत अध्यात्मशास्त्राबद्दल तर त्या ठिकाणी तर्क आणि कुतर्क चालत नाही। प्रभुसत्ता ही निर्विवादपणे अढळ आहे आणि त्या सत्तेला मान्यता देऊनच आपला विचार पुढचा ठरला पाहिजे। ठला विठ्ठला विठ्ठला।
त्या सत्तेला आपण मान्यता देऊनच पुढचा विचार केला पाहिजे. तर साधारणपणे मी माघातलाही जन्म तुम्हाला सांगणार आहे आणि भाद्रपदातलाही जन्म सांगणार आहे. भाद्रपदातला जन्म पूर्वरंगात सांगतो आणि उत्तररंगात माघातला जन्म सांगतो. सगळ्यात मुख्य विषय असा आहे की गणेश तत्व जे आहे आपल्याकडे, विष्णुतत्व, ब्रह्मतत्व, शिवतत्व, रुद्रतत्व, देवी तत्व, दत्तात्रयांचं तत्व, गणपती तत्व, हे जे काही तत्व आहेत हे त्रिकाला बाधित आहे. हे जे तत्व आहे हे मूळतः तत्व आहे आणि ह्या तत्वांमधून होणारे वेगवेगळे अवतार कार्य आहे. भक्तांच्या संकटनाशांकरता होणारे वेगवेगळे अवतार आहे. आपण सगळ्यात पूर्वी म्हणजे महाविष्णूंचे अवतार आणि भगवंताने घेतलेले कालक्रमानुसार घेतलेले अवतार आणि त्या केलेल्या अवतारात केलेले कार्य हेच आपल्याला प्रघातपणे माहिती आहे की भगवान विष्णूंनी मत्स्य, कुर्म, वराह, बौद्ध, राम, कृष्ण, परशुराम असे अवतार, पुढे देव कलंकी होणार आहे, एकूण 24 अवतार, त्याच्यातले 10 मुख्य अवतार आणि रामकृष्ण पूर्ण अवतार. म्हणून आपल्याकडे रामकृष्णांचंच भारतामध्ये जास्ती करून तत्व आपल्यासमोर ठेवलं जातं. भगवंताने मत्स्य अवतार पण घेतला तर मत्स्य अवतारातलं तत्व किंवा मत्स्यमूर्ती आपण पूजेला ठेवत नाही. आजच मला एकाने प्रश्न विचारला की बुद्ध अवतार, अरे म्हटलं बाबा तो बुद्ध अवतार नाही, तो बौद्धावतार आहे आणि बौद्धावताराचं तत्वज्ञान आपल्याकडे आहे. त्या बौद्धावताराच्या तत्वज्ञानामध्ये यजन आणि याजन या संदर्भात सांगितलं आहे. अश्वालयन तत्व आहे, बौद्धायन तत्व आहे, अनेक तत्वज्ञान आपल्याकडे आहेत. बुद्ध तत्वज्ञान वेगळं आणि बौद्ध तत्वज्ञान वेगळं. बौद्ध तत्वज्ञानाचं आपल्याकडे कल्पसूत्र नावाचं पुस्तक आहे. त्या कल्पसूत्रामध्ये बौद्धायनांचे सगळे तत्व दिलेले आहेत की बौद्ध अवतार झाला त्यांचे काय तत्व होते. तर म्हणून भगवंत वेगवेगळ्या कार्यानुसार वेगवेगळ्या प्रयोजनाकरता भगवंत अवतार घेत असतात आणि त्या अवतारातून आपल्या भक्तांसमोर आपलं वेग सगळे जे त्यांचे तत्व असतात ते तत्व वेगवेगळ्या स्वरूपात मांडत असतात. बघा, रामावतार झाला, भगवंताने आपल्यासमोर काय तत्व मांडलं? मातृपितृ आज्ञा, भातृप्रेम, एकपत्नी व्रत, दुष्टांचं दमन, एवढं सगळं करून दुष्टांचं दमन. भगवान श्रीकृष्णांनी आपल्यासमोर काय तत्व मांडलं? तर व्यावहारिक तत्व मांडलं की व्यवहारात पुढचं येणारं युग काय आहे? कलियुग आहे. तर जे रामांनी तत्व पाळलं म्हणजे देवकी, वसुदेव, यशोदानंद यांची सेवा भगवंताने चांगली केली, ते तत्व आपल्यासमोर मांडलं. कौशल्याने कसं वागायचं जगामध्ये हे श्रीकृष्णांनी सांगितलं. असे आपल्याकडे रामतत्व, विष्णुतत्वातून अनेक अवतार झाले, शिवतत्वाचे अनेक अवतार झाले, देवी तत्वाचे अनेक अवतार झाले, तसे गणेश तत्वाचे आपल्याकडे अवतार झालेले आहेत. मुळात विषय असा असतो की गणेश तत्व हे अनादिकालापासून सिद्ध आहे. गणेश तत्व अनादिकालापासून सिद्ध आहे. मग पार्वती म्हणजे काय? तर माया. मी तुम्हाला जी पूर्वी कथा आपण ऐकलेली आहे की मळापासून निर्माण झालं आणि मळापासून गणपती, गणेश तयार झाला, त्यांच्यात प्राण फुंकले आणि मग भगवंताने शिरच्छेद केला, त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतो आहे. तर पार्वती म्हणजे काय? तर माया. माया तत्व हे वेगळं आहे आणि ईश तत्व, प्रभुतत्व हे वेगळं आहे.
प्रभुतत्वामध्ये अहंकार हा येत नाही, पण माया तत्वामध्ये अहंकार हा येत असतो. म्हणून महाविष्णूंचा जर तुम्ही कधी असा फोटो पाहिला असेल, क्षीरसागरावर झोपलेले, खाली नागासन आहे आणि त्याच्यावर प्रभू पहुडलेले आहेत, आणि प्रभू पहुडलेले असताना लक्ष्मीजी पाय दाबत आहेत. तर प्रभूंनी माया तत्वाचा त्याग केलेला नाही, पण माया तत्वाला पायाशी ठेवलेला आहे. माया तत्वाचा त्याग नाही, पण माया तत्वाला पायाशी ठेवला आहे आणि नागावर झोपलेले आहे. भगवान स्वतः सत्वगुण संपन्न आहे, सत्वाचा प्रधानता आहे, आणि नाग हा तमसाचा प्रधानता आहे. म्हणून सात्विकाने तमसावर मात करून आपली वृत्ती शांत ठेवावी असा यामधून आपल्याला सांगितलेला संदेश आहे. ठाला विठ्ठाला. म्हणून तर पार्वतींनी आपल्या स्नानाला जाण्यासाठी व नंदी आपला ऐकत नाही. नंदी हे दोन गोष्टींचं प्रतीक आहे, एक धर्माचं आणि दुसरं मनाचं. मनाचं प्रतीक कसं काय, तर नंदी, म्हैस, गाय हे आपण खाल्लेला चारा 3 दिवसाने पुन्हा काढून त्याचा रवंथ करू शकतात, ही त्यांच्यात ताकद आहे. तसं आपलं मन 3 दिवसापूर्वी काय, 30 वर्षापूर्वी झालेलं सुद्धा बाहेर काढून त्याचं रवंथ करतं, त्याप्रमाणे तो मनाचा कारक आहे. ठाला विठ्ठाला. तीस वर्षापूर्वी आपल्याला आपला झालेला अपमान हा तो माणूस समोर आल्यावर निघतोच, आणि ते मन ते रवंथ करतच, कारण त्या मनाला तसं वरदानच आहे की ते नेहमी सैराभैर धावत राहतं. आता कोठे धावे मन, मनाचा नेमका गुण काय आहे, इकडे तिकडे सैर भैर धावणारा. मी अनेक वेळा दृष्टांत देतो, माशी सगळ्या ठिकाणी बसते पण अग्नीवर बसत नाही, कारण तिला माहिती की आपण अग्नीवर बसलो तर आपलं माशीत्व जाणार आहे. त्याप्रमाणे मन हे सगळ्या ठिकाणी भौतिक गोष्टीत फिरतं, पण एकाच ठिकाणी बसत नाही, ते म्हणजे भगवंताच्या नामावर. ते भगवंताच्या नामावर जर बसलं तर त्याला माहिती आहे की आपलं मनाचं ताबा आपल्याकडनं सुटून तो परमात्म्याच्या ताब्यात जाणार आहे. म्हणून ते मन भगवंताच्या नामावर बसत. तर मन हा नंदीचं प्रतीक आहे, म्हणून आपलं मन हे नेहमी भगवंताच्या मार्गात शिवतत्वात ऐकत नाही. म्हणून पार्वतींनी मायाने आपल्या अंगाचा मळ काढला आणि त्याच्यात मातीने मूर्ती तयार केली, त्याला फुंकर मारली म्हणजे प्राण घातले, आणि गणेशाची मूर्ती निर्माण केली. गणेश दारावर सांगितलं की बुवा कोणाला हात सोडायचं नाही, एका तुम्ही लहान मुलाच्या हातात चाबी द्या. आणि त्या आईने त्याला लहान मुलाला वयाच्या 8-9 वर्षापर्यंत आई हे सर्वस्वी असतं,
एखाद्या आईने घराला कुलूप लावला आणि त्या लहान मुलाच्या हातात चाबी दिली, बघ तू इथंच खेळ, मी 5 मिनिटात बाहेरून जाऊन येते, ही चाबी कोणीही आलं तर द्यायची। थोड्या वेळात त्याचे वडील येतात, त्याच्या हातात चाबी असते, ते वडील पाहता याच्या हातात चाबी आहे, वडील म्हणता चाबी दे, मला आईने सांगितलंय कोणाला चाबी द्यायची। मग ते वडील त्याला 2 मारता पण तो चाबी देत। त्याप्रमाणे बरं हे घडलेली कथा ना की बरं, त्याप्रमाणे लहान मुलाला आईने सांगितलं की कोणालाच आत सोडायचं, माया तत्वाने मूर्ती तयार केली, मूर्तीमध्ये प्राण फुंकले आणि माया तत्वाला अहंकार आला की मी तयार केलं, माया तत्वाला काय आला अहंकार की मी तयार केलं। म्हणून महादेव सगळी कथा माहिती तुम्हाला, त्याच्यात जास्त विस्तार करत नाही। पहिले सगळे शिवगण आले, सगळ्यांना हरवून टाकलं गणेशाने, कारण की स्वतः माया तत्वापासून तयार झालेला आहे। त्यांना नवीन त्या मुला, तुमच्या मनात असा प्रश्न येईल की बुवा त्या मुलाला युद्धकला शिकली नीन काय नीन, इतके नंदी वगैरे सगळे कसे हरवून टाकले, तर मुळात त्या माया तत्वाची शक्ती त्याच्यामध्ये आहे। बघा तुम्ही डॉक्टरचा मुलगा होतोच का नाही, जवळपास 50-100% 75% असंच होतं। डॉक्टरांचा मुलगा, वकिलाचा मुलगा, जो कोणी जुना व्यापार करत असतो, ज्यांचा खूप मोठा व्यापार आहे, त्याचा मुलगा कुठे बसतो, किती शिकला तरी व्यापारातच बसतो, कारण त्यांच्या मूळ रक्तामध्ये ते तत्व आलेलं असतं। त्यामुळे महादेवाचं आणि मायेचं मूळ तत्व गणेशामध्ये होतं आणि मुळात बलवान होते, सर्व शक्तीने संपन्न होते। म्हणून नंदी वगैरे सगळे उडून टाकले, महादेव आले म्हणे मला आज जाऊ दे, माझ्या आईने नाही सांगितलं। म्हणून महादेवाचं त्यांचं युद्ध होतं, युद्ध होतं म्हणून महादेव त्रिशूल फेकतात, बालकाचं शिरच्छेद होतो। आता त्या बालकाचा शिरच्छेद का झाला, तर त्याचा मुख्य तत्व असं आहे की माया तत्वाच्या अहंकारातून ते निर्माण झालेलं होतं। म्हणून अहंकार कुठे असतो, बुद्धीत, म्हणून त्याचा शिरच्छेद। बरं मग आपल्याला असं म्हणता येईल की मग महादेवाने तेच नंतर पार्वती रडत आल्या, पार्वतींचं आक्रंदन रडणं पाहून ब्रह्मांड कापायला लागलं, मग तिथं सगळे देव आले, ब्रह्मा विष्णू इंद्र सगळे आले। मग पार्वती म्हणे तर मी तयार केलेलं होतं, माझा मुलगा होता, म्हणे मग शिरच्छेद झाला आता, म्हणे मग काय, याला जिवंत करा। आता महादेवांच्या त्रिशूलाने जो कोणी मरतो, म्हणजे ज्याचा छेद होतो, ते विश्वामध्ये कुठल्याही तत्वाने जिवंत होऊ शकत महादेवांकडनं सुद्धा नाही। विठ्ठल 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 महादेवांकडनं सुद्धा ते वेगळं झालेलं शरीरापासून त्याच्यात प्राण फुंकता येऊ शकत होते महादेवांना आणि पार्वतीला, पण हे जे वर्ष गेलेलं होतं ते महादेवांना सुद्धा ते तिथं लावून चिटकवता येऊ शकत नव्हतं, कारण त्या महादेवांच्या त्रिशूळात अशी ताकद आहे की याच्याने जो ज्याचा संहार झाला तो पुन्हा महादेवांनी सांगितलं तरी येऊ शकत। बरं मग एवढं झालं तर मग हत्तीचंच मुक्का, तर भगवंतांनी अशी शिवगणांना आज्ञा केली की तुम्ही इकडनं जाताना जंगलात जा, जो पहिला कोणी प्राणी भेटेल, ऐकून घ्या बरं, जो कोणी पहिला प्राणी भेटेल, तो मनुष्य प्राणी असो, जनावर असो, कोणी असो, त्या प्राण्याचं शिर काढून आणा। बरं तो शिर कसं काढून आणा, की ज्या आईची पाठ त्या मुलाकडे आहे
आई समोर त्या मुलाचं शिर काढू नका, ज्या आईची पाठ त्या मुलाकडे आहे त्याचं शिर काढून आणा. बरं, चांगला सतेज प्राणी असेल त्याचं शिर काढू नका. एखाद्या जन्मताच एखाद्या मुलाला त्रास असतो, तो जगू शकत नाही, असं शिर काढून आणा. ज्याचा मेंदू बघ, आता तुम्हाला वाटेल की काय बोलतायत. एखाद्या मनुष्य मेला, त्याचा ब्रेन जिवंत असतो, तो ब्रेन आता ट्रान्सप्लांट व्हायला लागला का नाही, गाड्यांमधून हृदय ट्रान्सप्लांट व्हायला लागलं का नाही, त्याप्रमाणे तद्वत मग तेव्हाही हे सगळं होतं का, तर भगवंताची कर्तुम शक्ती होती. म्हणून ती हत्ती आणि हत्तीने दिलेलं पिल्लू, हत्तीनीचं तोंड बाळाकडे पाठ होती आणि ते बालक काही काळानंतर दगावणार होतं, म्हणून त्याचा क्षीरच्छेद केला भूतगणांनी शिवगणांनी आणि ते त्या शरीरावर बसवलं. ते बसवलं, त्याच्यात पुन्हा प्राण फुंकले गेले. मग आता आपल्या मनात शंका येईल की मग तो जो क्षीरच्छेद झाला त्याची बुद्धी आणि याची बुद्धी, तर तिथं अनेक देव आलेले होते आणि त्या मायेच्या क्रंदनाने म्हणजे पार्वतीच्या क्रंदनाने ब्रह्मांड हलत होतं. मग आता हिला खुश करण्याकरता, मायेला खुश करण्याकरता सगळ्या देवतांनी त्या गणपतीच्या म्हणजे त्या गजमुखाच्या डोक्यावर हात ठेवून वरप्रदान केले. ब्रह्मदेवाने वर दिला, सर्व देवांच्या अग्रभागी बुद्धिवान कुशल. तुम्ही बुद्धिवान आणि कुशल व्हाल. भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिला की तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही जगामध्ये. महादेवांनी आशीर्वाद दिला की माझा त्रिशूलही तुझ्या पुढे चालणार नाही. चंद्राने शीतलता दिली, सूर्याने प्रखरता दिली, बुद्धी दिलं, मन दिलं, ह्या सगळ्या देवतांनी आशीर्वाद दिले. सर्प, महादेवांनी सर्पाला सांगितलं की तू आता गणपतीजवळही राहा. म्हणून गणेशाचा सर्प दोन ठिकाणी असतो, एक यज्ञोपवीत आणि दुसरं कमरेला बांधलेलं. म्हणून गणपतीची आरती जी आहे ना, ती व्यवस्थित लक्ष देऊन म्हणायची. फणीवर बंधना, आपण म्हणतो फणीवर वंदना. आता संकटी पावावे का संकष्टी पावावे? संकटी पावावे. नेमकं तुम्हाला संकष्टी चतुर्थीला संकट नाही आलं तर तो पावणार नाही ना, म्हणून संकटी पावावे. सुख करता दुःख हरता, तिथं थांबायचं दुःख हरता म्हटल्यानंतर. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, आपण कसं म्हणतो सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, म्हणजे देवा तू सुख करता आहे, तू दुःख करता आहे, ही आमच्याकरता वार्ता विघ्नाची आहे, याचा अर्थ असा झाला. थांबायचं कुठे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी, आपण वार्ता विघ्नाची थांबतो. वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम, वार्ता विघ्नाची नुरवी आणि पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर कंठी झळके माळ मुक्ता फळाची, रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे झळित मुकुट शोभतो बरा, शोभतो रुंझुण तीणू पुरे म्हणतो आपण, रुंझुण तीणू पुरे नुपुरे अशी ती आरती आहे. ती त्या पद्धतीने म्हटली तर आपल्याकडे अशुद्ध आरती भाव खूप आहे. कार्तिक पौर्णिमेला काय म्हणतात आपण? त्रिपुरी पौर्णिमा. चुकीचा शब्द, त्रिपुर नावाच्या असुराला मारणारा, त्रिपुराचा अरी
म्हणजे शंकर त्रिपुरारी, त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा। आता का ती पौर्णिमा राक्षसाची करून दिली, त्या पौर्णिमेला महादेवाने त्रिपुर नावाच्या राक्षसाला मारलं होतं म्हणून त्रिपुरारी। मधुकैटभ हारी, मधुकैटभ नावांच्या राक्षसाला, राक्षसांचा शत्रू, हरी म्हणजे शत्रू, मधुकैटभ हारी। कुठलं व्याकरण कुठे लावायचं याचा नियम आहे, हरी म्हणजे शत्रूला मारणारा म्हणून त्रिपुरारी, मधुकैटभारी। गणपतीचं नाव आहे सिंदूरवदनारी, सिंदूर नावाच्या राक्षसाला मारणारा सिंदूराचा अरी। कुठलं व्याकरण कुठे लावायचं याचा नियम आहे, तुम्ही नाही तर पुजारी, पूजा करणं पूजेचा शत्रू म्हणजे पुजारी असं नका लावू, पूजेबद्दल आचरण पाळणारा पुजारी। म्हणून सगळ्या देवतांनी गणपतीला आशीर्वाद दिला आणि गणपती तत्व त्या पहिले म्हणजे पार्वतीने आपल्या मळाचा मूर्ती करण्याच्या पहिले गणपती तत्व विश्वात ब्रह्मांडात होतं, फक्त त्या समय पार्वतीने ते जागृत केलं। ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार कुठल्या दिवशी झाला याचं कोणी प्रमाण देऊ शकत नाही, त्याप्रमाणे गणेश तत्व देवी तत्व यांचा अवतार कधी झाला, यांचं तत्व कधी निर्माण झालं याचं प्रमाण कोणी देऊ शकत नाही। हे तत्व ब्रह्मांडामध्ये पहिल्यापासून होतं, ज्या त्या कार्याच्या वेळेस ते जागृत करण्याचं काम आपल्याकडे अनेक लोकांकडनं निर्माण झालेलं आहे। पांडुरंगाचं तत्व युगे 28 विटेवरी उभा ते तिथंच होते, फक्त पुंडलिकाकडनं ते करून घेतलं आणि ते तत्व तिथं जागृत झालं। अनेक कृष्ण जन्म बघा तुम्ही, हे बघा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धरून या फरश करी भक्तजनांची विघ्नेवारी। मग त्या देवांनी त्या गजमुखाला असं वरदान दिलं की तू विघ्नानां नाश करता महाराज नमो सुते, तू विघ्नांचा, तुला पाहिल्याबरोबर विघ्न पळून जातील, असा आशीर्वाद दिला। म्हणून त्या दिवसापासून गजमुख असं नाव गणपतींना पडलं। भाद्रपद मासातली शुक्ल चतुर्थी, आता मी तुम्हाला मुळात पहिले सांगितलं की गणेश तत्व हे मुळात आहे, मग त्यानुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या कामांकरता ते तत्व सगुण रूपात प्रगट झालेलं आहे। आपल्याकडे नास्तिकायन हा नवीन विषय चालू असल्यामुळे नास्तिक लोक वेगवेगळे प्रश्न उत्पन्न करतात आणि त्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुम्ही आमच्यासारखे सक्षम असले पाहिजे, कारण त्यांचा अभ्यास नसतो, अभ्यास करून त्याला उत्तर दिलं गेलं पाहिजे। म्हणून भाद्रपदातल्या शुक्ल चतुर्थीला म्हणजे ज्या दिवशी आपण गणेश मूर्तीची स्थापना करतो, ही मूर्तीची स्थापना अनेक कालानुखंडाच्या पासून आपल्या घरात होत होती, टिळकांनी ती सार्वजनिक स्वरूपात चौकात मांडली म्हणून त्यावेळेपासून सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन झालं, सार्वजनिक गणेश उत्सव स्थापन झाला। नाहीतर तत्पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस असे गणपती बसत होते आपल्या पूर्वजांकडे। आता मग तुम्ही म्हणाल की बा माघा भाद्रपदातच आपल्याकडे का बसता, माघात का बसत नाही, तर माघातला म्हणजे आजच्या दिवशी पूर्ण कोकणामध्ये आजच्या दिवसापासून गणेश स्थापना 10 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, 7 दिवस असते। मुंबईचा काही कोकणाकडचा भाग आहे त्यांच्याकडे माघी उत्सव चालू होतो आणि त्यांच्याकडे आज गणपती बसतात, आजपासून 10 दिवस किंवा ते त्यांची जशी 3 दिवसाची प्रथा असेल तर 3 दिवस। म्हणून दोघी उत्सव आहेत आपल्याकडे, इकडच्या महाराष्ट्राच्या भागामध्ये सगळा गणपती हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला बसतो, म्हणून
भाद्रपदातल्या शुक्ल चतुर्थीला आपल्याकडे गणपती स्थापना सार्वजनिक स्वरूपात किंवा घरोघरी होत असते. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थी एकदा काय झालं, सृष्टी रचना करत असताना ब्रह्मदेवाला कंटाळा आला म्हणून त्यांनी जांभळी दिली आणि त्या जांभळीमधून अंगुष्ट प्रमाणाचा एक माणूस बाहेर आला. बरं, तो माणूस बाहेर आला तर तो शेंदूर लावल्यासारखा होता आणि तो ब्रह्मदेवासमोर पाहता 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 मोठा झाला. ब्रह्मदेवांनी जांभळी मिटली, डोळे उघडले तर हा माणूस समोर. अरे तू कोण? म्हणे तुमच्या मुखातून मी प्रकट झालो. असं मग तुझा असा लाल कसा? म्हणे तुमच्या मुखातून आलो तो म्हणून माझं रक्त सेंदूर लावल्यासारखा. बरं ठीक आहे म्हणे, मग मी तुमचा पुत्र झालो म्हणे. म्हणे हो. म्हणे मग मी असा कसं काय निघालो? म्हणे माझ्या मनात विश्वकल्पना, विश्व निर्माण करायची याची कल्पना चालू असल्यामुळे ते कार्य करता करता मला कंटाळा आला, जांभळी आली, म्हणून त्याच्यातून तू प्रकट झाला. बरं म्हणे मी आता तुमचा पुत्र, मला काहीतरी वर द्या. म्हणे माग वर काय मागायचं? म्हणे मी ज्याला मिठी देईल त्याचा पराजय बाहुयुद्धामध्ये माझ्याकडनं झाला पाहिजे, तो तिथल्या तिथलं गतप्राण व्हायला पाहिजे. ठीक आहे म्हणे, चला तू ज्याच्याशी बाहुयुद्ध करशील तिथं तू अजय राहशील. म्हणून तो सिंदूर, त्याचं अजून असुर नाव पडलेलं नाही म्हणून मी सिंदूर म्हटलं, म्हणून तो सिंदूर पुढे गेला. जाता जाता त्याला नारद भेटले. नारदांना तो म्हणाला, नारदा मला तुम्हाला गळा भेट द्यायची आहे. नारद म्हणाले, भाऊ थांब, गळा भेट का? तू ना ओळखीचा ना पाळखीचा, गळा भेट का? बरं कोरोना चालू आहे म्हणे, गळा भेट बिलकुल करता येत नाही. नाही नाही म्हणे नारदा, विषय असा आहे, मला ब्रह्मदेवाने वर दिला की बा तुम्ही कोणालाही गळा भेट द्याल आणि दाबाल तर तो मरून पडून जाईल. तर मी ब्रह्मदेवाचा वर खरा का खोटा हे पाहण्याकरता तुमच्यावर प्रयत्न करतो. नारद असल्या, अरे म्हणे तुला फसवलं ब्रह्मदेवाने, आणि मी काय, तुला वर नसता मिळाला, नुसतं दाबला असतं तर माझा विणं लगेच मुडून पडला असतं. आणि मी आजात काय त्राण आहे, मी अन्न न खात ना फळं खात फक्त भगवंताचं नाव असंही मी मरून पडेल म्हणे. मग तुला जर वर मिळालेलं आहे तर या जगात सगळ्यात ताकदवान कोण म्हणे? ब्रह्मदेव. तू त्यांनाच गळा भेट देऊन पहा, ते मेले तर खरं आणि त्यांच्या ज्या सत्यलोकाचं आधिपत्य तुला मिळून जाईल, राजा होऊन जाशील म्हणे. नारदा एकदम सुंदर तुम्ही उदाहरण दिलं म्हणे. म्हणून ते परत सिंदूर ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणे देवा खरं परत घबराल, तुला तर आता त्रैलोक्य अभय आहे म्हणे. म्हणजे काही नाही, तुम्ही वर दिला तर तुम्हालाच गळा भेट करून पाहतो. अरे खरं आहे म्हणे, मी दिलं मलाच मलाच मारायला सुरुवात करतो म्हणे तू. नाही नाही मग खरं का खोटं, तुमचं राज्यही मला भेटून जाईल म्हणे. म्हणून ब्रह्मदेव पळाले. ब्रह्मदेव पळाले ते क्षीरसागरात भगवंताकडे आले. क्षीरसागरात भगवंताकडे आले, ब्रह्मदेव पुढे पळत आहे, मागून तो सिंदूर हळूहळू हळू चालत येते. त्याला माहिती शत्रूला की आज जाऊन जाऊन कुठे जाईल. मग भगवान विष्णूंजवळ आले. विष्णू म्हणाले, का ब्रह्मदेवा कसं काय? म्हणे असं असं झालं इतिवृत्तांत, तुम्ही कोणाला काही वर देता म्हणे बा. म्हणे आता दिला गेला वाचवा,
तोपर्यंत तो सिंदूर आला म्हणून भगवान महाविष्णू आपल्या आसनावरून उठले आणि सिंदूर म्हणे आता तुम्हाला दोघींना गळा भेट करतो. देव म्हणाले थांब थांब आम्हाला गळा भेट देऊन तुझा काही उपयोग आहे का? आमच्यात ना त्राण काही ताकद. तू सिंदूर नावाचा असुर आजपासून ओळखला जाशील. भगवान महाविष्णूंनी सिंदूराच्या पुढे असुर नाव लावलं, सिंदुरा असुर म्हणे असं म्हणे. मग तुझ्या जो तोडीचा आहे त्याच्याशी युद्ध कर ना म्हणे. कोण? तुम्ही जावे कैलासा प्रती असेल तिथे नंदीश्वर. नंदीचा ईश्वर नंदीश्वर असेल त्याला तो भाऊयुद्धात चांगला आहे, खेळून पा म्हणे त्यांच्याशी. बरं, भगवान महाविष्णूंना माहिती होतं की आता कार्य कोणाचं आहे? भगवान गजाननाचं. म्हणून बरं म्हणे ठीक आहे, तुम्हाला दोघींना सोडलं म्हणून तो कैलासाला गेला. भगवान महादेव तपात बसलेले होते आणि तो आरोळ्या मारायला लागला. भगवान काही जागृत होईना. पार्वती आईसाहेब बाहेर आल्या. तो म्हणे ह्या देवाची ही पत्नी दिसते, हिला त्रास द्या म्हणजे हा उठेल. म्हणून ते पार्वतीला त्रास द्यायला गेले तेव्हा पार्वतीने भगवंताला आवाज दिला, हे दीनानाथा. म्हणून भगवान उठले. खरं काय म्हणे? बाहुयुद्ध करा. तोपर्यंत ब्रह्मदेव महाविष्णूंना म्हणाले, का हो देवा, ही पूर्वसूचना तर त्यांना नाही, आपल्यावर आलेलं संकट तिकडे टाळून दिलं म्हणे, ते त्यांचं काही करू. म्हणून भगवान महादेवांचं आणि असुरासुराचं घनघोर युद्ध झालं आणि त्रिकालदर्शी असलेले भगवंतांना कळालं की याला ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे. म्हणून गणपतीची आराधना केली आहे देवाने. गणपतीची आराधना केली आहे देवाने. ध्यान केलेलं आहे. कोणी ध्यान केलेलं आहे? भगवान शंकरांनी. काय कशाकरता ध्यान केलं? तर भगवंतावर विघ्न आलं म्हणून. तुकाराम महाराज पदामध्ये म्हणता, विघ्नांना हरी सगळ्यांचे विघ्न हरी. म्हणून महादेवांनी धावा केला आहे. कृपाकरम क्षमाकरम मुदाकरम यशस्करम मनस्करम नमस्कृताम नमोमि भास्करम. देवाची धावा केलाय. समस्त लोक शंकरम निरस्त दैत्य कुंजरम दरे तरोदरम वरम वरे भक्त रक्षकम मुदाकरात मोदकम सदा विमुक्ति साधकम कलाधरावतंसकं विलासलोकरक्षकं अनायैकनायकं विनायैकदैत्यक्षणं नताशुशुभा नाशनं नमामि तं विनायकं. म्हणून भगवंताचा धावा केला गणेशाचा आणि भगवान आले आणि परशुने सिंदुरासुराचं मर्दन केलं. त्या दिवशी होती भाद्रपद शुक्ल चतुर्थी आणि ते बाळक म्हणून पार्वतीच्या मांडीवर खेळायला लागले. म्हणून तो एक भाद्रपदाचा शुक्ल पक्षातला गणेश जन्म. मुळात आपलं तत्व मी तुम्हाला सांगत आलो गणेश तत्व पूर्वीपासून आहे. सिंदुरासुराचं नाश करण्याकरता भाद्रपद शुक्ल चतुर्थीला भगवंतांनी अवतार घेतला. कसं? तर दैवांवर विघ्न आलं म्हणून. ते विघ्न नाशाकरता भाद्रपद शुक्ल चतुर्थीला भगवंतांनी सिंदुरासुर सिंदुरारी विनायक या नावाने भगवंतांनी प्रागट्योत्सव केला. आता उत्तररंगात मी तुम्हाला माघातलं चरित्र सांगतो. ठाला विठाला Thank you.
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंगलमूर्ती मो या गणपतीचं काहीतरी उत्तरंगाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताच्या नामस्मरणाचा जप करा. गंगणपतये नमः गंगणपतये नमः गंगणपतये नमः गंगणपतये नमः मंगलमूर्ती मोरया. फार पुरातन काळी रुद्रकेतू नामे ब्राह्मण अंगदेशीचा होता सदाचार रत वेदाभ्यासी अखिल शास्त्र ही वेत्ता. रुद्रकेतू नावाचा ब्राह्मण अंगदेशामध्ये त्याच्या पत्नीचं नाव शारदा ब्राह्मण वेदाध्ययन केलेला यज्ञ याग यजन कर्म करत असताना आपल्या सहधर्मचारिणी बरोबर रममाण असताना झाले द्वय पुत्र जुळे पुत्र झाले आणि त्यांचं जातक वर्तन निदान केलं गेलं तर हे खूप पराक्रमी होतील म्हणे. आता ब्राह्मणाला पडला शंका की मी वेदाध्ययन करणारा आणि पुत्र जे उपजले ते पराक्रमी म्हणजे ते वापरतील क्षात्र धर्म मी आहे ब्राह्मण कसं काय योग्य होईल. म्हणून त्या ठिकाणी भगवंताची अवतार करणी आहे म्हणून नारद त्या ठिकाणी आले आणि रुद्रकेतू ब्राह्मणाला म्हणे की हे खरं आहे हे दोघी पुत्र पराक्रमी होतील. म्हणे मग यांचं नाव काय ठेवू देवा तुम्हीच सांगा. म्हणे एकाचं नाव ठेव सुरांतक एकाचं नाव ठेव देवांतक आणि एकाचं नाव ठेव नरांतक. देवांतकम नरांतकम देवांतक आणि नरांतक. म्हणे रुद्रकेतू नावाचा ब्राह्मण देवा हे नावं तर चुकीचे वाटतं अशीच भगवंताची आज्ञा आहे यांचं मौंज कर आणि यांना तपश्चर्येला पाठव. म्हणून त्यांची मौंज व्रतबंधन केलं आणि त्यांना वडिलांनी आज्ञा केली की तुम्ही तपश्चर्येला जा. तपश्चर्या करताना काय जप करायला सांगितलाय पंचाक्षरी मंत्र शिवाचा जपावा. नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितलं. आपल्यासारख्या संसारी माणसांनी शिवाचा पंचाक्षरीच मंत्र जप करायचा. षडाक्षरी मंत्राचे फळ वेगळे आहे पंचाक्षरी मंत्राचे फळ वेगळे आहे. पंचाक्षरी मंत्र कामनापूर्तीसाठी आहे. षडाक्षरी मंत्र हा आध्यात्मिक मार्गात प्रगती करण्यासाठी आहे. आपल्याला काय होतं आपण पाहिजे असते लक्ष्मी कुठलंही यूट्यूबवर पाहतो आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मग थोड्या दिवसांनी येतं म्हणे मी तर रोज 15 माळा करतो ओम नमः शिवायचं लक्ष्मी काही आली नाही. तर ते ओम लावलं की तो आध्यात्मिक मार्गात प्रगती करतो. नमः शिवाय या मंत्र जपावा. नमः शिवाय हा मंत्र जपावा
तर नमः शिवाय हा कामनापूर्तीचा मंत्र आहे. बरं, आपल्या मनुष्याचं कसं आहे तुम्हाला सांगू का? साधारणपणे गोटा देवनी पर्वत मागे तो हा माणूस खोटा. एकच माळ जप करायची आणि काय मागायचं? देवा मला दशविध लक्ष्मी प्राप्त हो, प्राप्त होईल. पण मग त्या जपाचा सुद्धा, मी आणखीन एक शब्द वापरतो, त्या जपाचा सुद्धा कहर झाला पाहिजे. म्हणजे तो इतक्या प्रमाणात जपला गेला पाहिजे. अरे बापरे बापरे, आम्हाला कोणी विचारतं म्हणे हे रक्ष जगन्माता आठवड्यातून एकदा म्हटलं तर चालेल का? अरे म्हटलं भो, तासातून एकदा तरी म्हण. कलियुगात देवाचा वरदान आहे कलियुगाला की जो खूप कमी काळात एकनिष्ठतेने जप करेल त्याला मी प्रसन्न होईल मान्य आहे. पण तुम्ही अगदी दिवस आठवड्याला एकदाच म्हणता आणि मागता काय? बरं, देवाला नंतर द्यायलाही येत नाही ना सोन्याचा सदरा. त्या मुलाचं नाव सोन्या ठेवायचं आणि त्याचा सदरा व्हायचा. म्हणून त्यांचं नाव ठेवलं देवांतक आणि नरांतक. दोघीही तपश्चर्येला गेले, घनघोर तपश्चर्या केली दोघी पुत्रांनी. कोणाच्या पुत्रांनी? रुद्रकेतू नावाच्या पुत्रांनी. त्यांच्या आईचं नाव काय? शारदा. तप केला, भगवान प्रकट झाले. म्हणे वर मागा. दोघींनी डोळे उघडले. दोघे उघडून या नयन पाहते झाले शिवप्रसन्न. कोटी सूर्य दैदिप्यमान सुहास्य वदन परमात्मा. म्हणे देव म्हणाले मागा. काय मागायचं? देवा मरण नको. देव म्हणे भाऊ असं तर काही होणार नाही. मरण नको असं कधीच कोणाला काही झालेलं. आमचे अवतार कार्य झाले, आम्ही आलो आणि रामकृष्ण आले आणि ज्ञानेश्वर महाराज आले, तुकाराम महाराज आले, ते सुधरवू शकले नाही. मी काय खरंय? ठला विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सगळ्यांना सुधरवू शकले नाही. आमच्यासारख्याचं कठीणच काम आहे. म्हणून मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये. म्हणून देवांतक आणि नरांतकांनी भगवंताजवळ वर मागितला की आम्हाला दोघींना मरण नको. देव म्हणे असं तर काही होणार नाही. बरं म्हणे असं म्हणे दुसरं माग. दिवस रात्री माझी जाण जय असावा मजला परिपूर्ण. सुरासुर नर जीवोपशांत कदा निधन नसावे. सुर आणि असुर, देव आणि राक्षस यांच्याकडनं आम्हाला मरण नसावं. दिवस आणि रात्र यांच्यामध्ये आमचा पराजय कधी होऊ नये. दिवसाही पराजय होऊ नये आणि रात्री पराजय होऊ नये. देव म्हणाले ठीक आहे, हे वर तुम्हाला मिळाले. तुम्हाला देवही मारू शकणार नाही, तुम्हाला असूनही मारू शकणार नाही. तुम्हाला तुमचा दिवसाही जय होईल आणि रात्रीही जय होईल. आशीर्वाद दिला भगवान. तत्पर तिथून गुप्त झाले आणि आणखीन एक वर मागितला त्यांनी की त्रिलोकामध्ये आमचं राज्य असावं. त्रिलोकामध्ये आमचं राज्य असावं. भगवान म्हणे तथास. भगवान गुप्त झाले आणि निघताना विचार करताय की यांना मरण दिलं नाही हे बरं झालं. पण मुख्य असं आहे की हे असुर तर काही होणार नाही असं मला वाटतं. कारण ब्राह्मणांचे पुत्र आहे. जोपर्यंत पद भेटत नाही तोपर्यंत सगळे खालीमान घालून असतात. एकदा पद भेटलं की ऐकत नाही. त्याप्रमाणे त्या दोघी पुत्रांची मती बिघडली.
देवांतकमणिनरांतका ते तू जिंका वे भूमितला ते तसेच जिंकी पाताळा ते म्याही जिंकिल इंद प्रदाद या परी जिंकुनि त्रैलोक्या ते उपभोगू या ब्रह्मांडा ते विचार करुनी बंधुद्वयानी सेवे घेऊनी बहुसेनानी देवांतक ये स्वर्गावरती नरांतक तसा भूमीवरती सैन्य घेऊनी स्वारी करती वरप्रसादे जया पावली कैलासे त्यागुनी पळाला पशुपती। देवांतक गेला देवांना मारायला आणि नरांतक राहिला पृथ्वीवर नरांना मारायला। म्हणून देवांतक आणि नरांतकांनी दोघींनी कल्लोळ माजवला म्हणजे सगळ्याकडे हाहाकार केला, मंदिर भ्रष्ट केले, देव सगळे गुप्त झाले। इथं लिहिलेलं आहे कैलास त्यागुनी पळे पशुपती। विष्णूलाही अन्य नागती इंद्रादिक मग लपुनी बैसती ब्रह्मदेवही पजित पावला नरांतकाने भूमी जिंकली पाताळही धडक मारिली दैत्य प्रजा उन्मत्त जाहली स्थान भ्रष्ट मंदिरे केली गो ब्राह्मण सज्जना रडविती सुरस्त्रियांना पळवून नेती ऐसे सांगू किती खंडित झाली सर्व हिमती। विष्णू लोकातून भगवान पळाले कारण देवाने अवतार वरदान दिल्यावर दुसऱ्या देवाला तो वरदान नष्ट करण्याचा कुठलाही अधिकार नाही। आपल्यामध्ये ह्या सगळ्या तत्वज्ञानामध्ये हे एक तत्व आहे। तुम्ही अनेक पुराण कथा पहा, भगवंत शंकरांनी जर त्या असुराला किंवा त्या साधकाला वर दिला असेल तर तो वर निष्फळ करण्याची ताकद, बघा म्हणजे ताकद म्हणण्यापेक्षा हा ताकद शब्द चुकीचा राहील, तो वर निष्फळ करण्याची भगवंताने सुद्धा मर्यादा ओलांडली नाही। म्हणजे भगवान महाविष्णूंनी सुद्धा मर्यादा ओलांडलेली नाही आणि ब्रह्मांनी सुद्धा मर्यादा ओलांडलेली नाही। ब्रह्मांनी जर कुठे एखादा वर दिला असेल तर महाविष्णूंनी सुद्धा त्या वराची ताकद ठेवावी म्हणून मर्यादा ओलांडलेली नाही आणि पशुपतीनाथाने सुद्धा मर्यादा ओलांडलेली नाही। म्हणून तो भगवंताने दिलेला वर आहे महादेवाने, म्हणून सगळे देव पळून गेले आणि सगळे देव भगवंताची नरान सगळे नर भगवंताची प्रार्थना करतात की देवा आता सोडवा याच्यातून। म्हणून गजाननाचं जे तत्व आहे ते कश्यप आणि आदितींच्या स्वप्नात गेलं की मी तुमच्या घरी प्रागट्य करणार आहे, असुरांचं मर्दन करणारा, म्हणून तुम्ही माझ्या तपाचे कार्य भागता साध्य करा। भगवान विष्णूंनी सगळ्या देवांना सांगितलं की ह्या नरांतक आणि देवांतक यांचा नाश फक्त भगवान गणपती करू शकतील। म्हणून कश्यप आणि आदितीने आईसाहेबांना तर वाईट वाटतच होतं कारण की इंद्रादी सगळे देव पराजित झालेले होते त्या देवांतकाकडनं आणि नरांतकाकडनं। म्हणून आईसाहेब आदिती तपश्चर्येला बसल्या। आपण एक माळ करतो, आता बघा साधारणपणे आपल्या मानसिकतेला आधार द्यावा म्हणून याच्यात असं लिहिलेलं असावं। आपण काय करतो, एक माळ जप करतो आणि देवाकडनं खूप काही मोठं मागतो, गोटा देऊनी पर्वत मागे तो हा माणूस खोटा। एकच माळ जप करतो, हां मग मला तर काही देवाचं मी एवढं केलं काही भेटलं नाही। मुख्य गोष्ट म्हणजे भेटण्यासाठी देवाचं काही करू नका, जे भेटणार आहे ते भेटणारच आहे। हे सगळं देवाच्या प्रसादाने भेटलं असं समजून आपल्यातला जागृत होणारा अहंकार टाळून टाका, कमी करा त्याला, आणि हे सगळं देवाच्या नावावर सोडून द्या की हे देवाने दिलं आहे। आपण काय करतो, एक माळ जप करतो आणि अनेक असा मला देवाचा प्रसाद लाभला नाही, किंवा एखादा एक माळीतच म्हणतो की मी देव झालो। आता कश्यप ऋषींच्या आणि आदितींच्या स्वप्नात गणपती जाऊन सांगतायत की मी तुमच्या घरी प्रागट्य करणार आहे,
तर तुम्ही माझ्यासाठी तपश्चर्या करा. भगवंताने काय सांगितलंय? तप करा. हे तुमच्या घरी येणार हे मान्य. जर समजा मी तुमच्या घरी येणार आहे, मग तप करा का नका करू? नाही नाही नाही, मी येणार आहे तरी तप करा. मी येणार आहे तरी तुम्ही तप करा. म्हणून अदितींनी 21 वर्ष गणेशाची तपश्चर्या केलेली आहे. ज्या दिवशी भगवान स्वप्नात आले त्या दिवसापासून 21 वर्ष. आणि गणपतीच्या बीजमंत्राचा जप केला आहे. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये. असा जप करत अदिती तपश्चर्या करत असताना गणपतींनी पुन्हा दृष्टांत दिला की आता तुम्ही जावे घरी, मी यावे तुमच्या सदना घरी. मी तुमच्या सदनाच्या घरात येणार आहे. आईसाहेब तुम्ही आता उठा, तपश्चर्या भरपूर झाली, तुम्ही आता तुमच्या संसाराकडे वळा. म्हणून अदिती आईसाहेब उठल्या आणि आश्रमात परत आल्या. भगवंतांनी दिलेला दृष्टांत कश्यप ऋषींना सांगितला आणि माघ शुद्ध चतुर्थी दिनी, माघ शुद्ध चतुर्थीला भगवंताचं प्रागट्य होणार असं अदितींना पहिलेच गणेशांनी देवाने सांगितलेलं होतं. देवांतकाचा आणि नरांतकाचा वर काय होता? देवाकडनं विजय नको, देवांकडनं मी हारायला नको, मनुष्यांकडनं हारायला नको. मी सकाळी मरायला नको, मी रात्री मरायला नको. सकाळी पण मी विजयी राहिलं पाहिजे आणि रात्री विजयी राहायला पाहिजे. म्हणून भगवंताचं प्रागट्य, गणेशाचं प्रागट्य. माघ मास उत्तम जाण शुक्ल पक्षी चतुर्थी पूर्ण, माध्यान्नी येता चंड किरण जगद्भूष प्रगटला. आपल्याकडे जी तिथी देवाने निवडलेली आहे त्या तिथींचंही पहिले पुण्य असतं. त्यांचीही तपश्चर्या असते की आमच्या तिथीवर देवा जन्माला या. भगवंताचं प्रागट्य होण्याअगोदर चतुर्थी ही रिक्ता तिथी होती. त्या तिथीला शुभकाम करत नसे, पण भगवंतांनी प्रागट्य केल्यामुळे या दिवशी शुभकाम करायला सुरुवात झाली. नवमी तिथी ही रिक्ता तिथी असते, पण भगवंत रामांनी पूर्णावतार नवमीला घेतला म्हणून नवमी तिथी आपल्यासाठी शुभ झाली. म्हणजे भगवंताचं प्रागट्य हे अनेक गोष्टींनी घडून आलेलं असतं, एकाच कुठल्या गोष्टीमुळे झालेलं नसतं. मी पूर्वरंगात सांगितलेली गोष्ट आली लक्षात की महादेवांनी त्रिशूळाने गणेशाचा शिरच्छेद केला, मग गजमुख तिथं बसवलं, तर ते ह्या कारणासाठी. देवांतक आणि नरांतक याला मारणारा देवही नको आणि मनुष्यही नको, मग कसा पाहिजे? तर जसं आपण हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाची कथा ऐकतो, तर मी मनुष्याकडनं मरायला नको, मी जनावरांकडनं. म्हणून अर्धशीर सिंहाचं आणि बाकी शरीर भगवंताचं. तसं इथं शरीर भगवंताचं आणि शिर फक्त गजमुखाचं. म्हणून माघ उत्तम जाण शुक्ल पक्षी चतुर्थी पूर्ण, माध्यान्नी येता चंड किरण जगदभूष प्रगटला. म्हणून गणेशांचं अवतीर्ण माघ महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीला झालं. म्हणून या दिवशी प्रगट झालेल्या गणेशाला देवांतक नरांतक अरी असंही म्हणतात आणि षडाननही म्हणतात. षड म्हणजे एक तर आव कार्तिकाचं नाव पण षडानन आहे आणि गणेशाचं पण नाव षडानन आहे. आणि विनायकसुद्धा या दिवशी जन्म झालेल्या गणेश चतुर्थीला भगवंताला विनायकसुद्धा ह्या दिवशी नाम पडलं. भगवंताचं रूप कसं होतं? तर लावण्य शोभे वारणानाम स्वरूपाकृती विस्तीर्ण कान
कुंडले तलपति दैदीप्यमान वरी मंडन पन्नगांचे पन्नग म्हणजे साप डोक्यावर नागाचं छत्र होतं उदर विराजे दौंदिल कोमलकांती वक्ष विशाल एकदंत आयात भाल कुंकुम रंगे रंचिले लाल वर्णाने भगवान प्रकट झाले आणि भगवान जसे मोठे झाले तसं देवांतक आणि नरांतकाचा वध केला तोही कसा केला तर सायंकाळी केला त्यांना दिवसा नको होता रात्री नको होता संध्याकाळ सुटून गेली होती म्हणून संध्याकाळी केला देवाकडनं नको मनुष्याकडनं नको म्हणून वरचं शिर प्राण्याचं आणि खालचं शरीर देवाचं असा वध केला म्हणून जो कोणी माघ महिन्यामध्ये आजच्या दिवशी तिळीचा उपास तीळ उपासाला चालते उपवास हा दिवसभर करावा उद्या सोडावा म्हणजे असा हा चतुर्थीचा उपास असतो साधारणपणे काही लोक संध्याकाळी सोडतात सोडलेला चालतो का असा प्रश्न येतो पण दिवसभर उपास करावा संध्याकाळी सोडला तरी चालेल काही जण दुपारी 12 वाजेपर्यंत भगवंताचा उपास करतात 12 वाजता अन्नप्राशन करतात तसंही चालतं काही ठिकाणी आजच्या दिवशी तीळ खाल्लेली चालते आजही आपल्याकडे असं प्रथा आहे की तीळ आजच्या दिवशी चालते म्हणून भगवंताचं प्रागट्य झालं तर देवांतक आणि नरांतक या राक्षसांना मारण्यासाठी भगवंतांनी आज प्रागट्य केलं आता आपण सगळे गणपतीजवळ बसा उपासना चालू करा भगवंताचं प्रागट्य तिथं होईल तिकडे आसनं घेऊन घ्या गणपते नमः बोलिलीले कुरे वेडी वाकुडी उत्तरे एक मिनिट थांबा फक्त Gracias.